Good morning. Yasumi? Yes? ए क्या है इधर क्या है चल बाहर जा हो हो असं काय करता तुम्हीच मला फोन करून बोलवलेला ना मी बी ओ हा सॉरी हा सॉरी तर तुम्ही बोलायलाच पाहिजे सीईओ आहात ना कंपनीचा हो अहो तुम्ही काय केअरटेकर म्हणून कशी मुलगी पाठवली आमच्याकडे अशी मुलगी कोणी ठेवतं का कामावर एक नंबरची चिपको आणि लबाड मुलगी आहे ती आताच आता काढून टाका तिला कामावर सर त्याचं काय ना तो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय ती सर खूप साधी सभ्य सुसंस्कृत मुलगी आहे सर ती सभ्य सुसंस्कृत कोणत्या अँगलने वाटते ती तुम्हाला सर 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 तुम्ही ना तिला या अँगलने बघत असाल सर तुम्ही एकदा ना सर तिला प्लीज माझ्या सांगण्यावरून ना या अँगलने बघा पडली पडली की नाही हे पाय एक नंबरची धूर्त आणि लबाड मुलगी आहे ती मला ना नक्की काहीतरी गडबड वाटते तुम्ही रिप्लेस करा तिला सर सर ती बिचारी एक एक खूप गरीब मुलगी आहे हो सर खूप गरीब मुलगी आहे मी तुम्हाला सांगते त्या बिचारीच्या घरची परिस्थिती खूप गरीब आहे हो तिच्या घरी चार चार दिवस चूल पेटत नाही हो सर माझा ऐका सर तुम्ही तुम्ही ह्या एवढा छोट्याशा गैरसमजामुळे त्या बिचारीला कामावरून काढून टाकू नका सर ठीक आहे मी शेवटची संधी देतो तिला परत जर असं काही घडलं ना तर तुमची एजन्सी बंद झाली म्हणून समजा चालेल लास्ट वर्ड चल घ्या तू पुढे हो ना आपण आलो गुड मॉर्निंग सर तू बॉडीगार्ड आहेस ना माझा हो गुड तो माझं एक काम करायचं सर अहो तुमचंच काम करायला येतो मी इथे तुम्ही सांगा ना काय काम करायचंय आमच्या घरात एक चोर शिरलाय त्याला पकडायचं चोर तुमच्या घरात ऍक्च्युअली चेहऱ्यावर साधेपणा घेऊन वावरणारी एक लपाड बाई येते बाई हो अरे आमच्या घरात केअरटेकर म्हणून घुसली आहे ती आजीची केअरटेकर मला खात्री आहे काहीतरी गडबड आहे तिच्यात माझा ऍक्सिडेंट झालेला असला ना तरी माझा मेंदू शाबूत आहे कोण कसं वागतंय ना ते बरोबर कळतं मला मला खात्री आहे काहीतरी वाईट इंटेन्शन घेऊन घुसली आहे ती आमच्या घरात अहो नाही हो सर असं काही नाहीये हे सगळे ना तुमच्या मनाचे खेळ आहेत खेळ अरे खेळ ती खेळती आमच्या सोबत तर तुम्हाला सांग ना दोन दिवसात एवढ्या परपुरुषाच्या जवळजवळ कोण येतं सतत मागे मागे असते समजा माझा जर हात भाजला तर कुठल्या एखाद्या परक्या माणसाचा जीव का कसावीस होईल बायकोचाच होईल ना सर कारण तुम्ही परके नाही आहेत ना तिच्यासाठी नाही नाही सर काय असत कधी कधी ना आपल्याला नक्की कोण कसं असतं हे कळतच नाही म्हणजे काय काय माणसं आहेत ना अशी फटकळ असतात पण बिचारी मनाने खूप चांगली असतात हो आणि सर काय काय माणसं इतकी गोड वागतात आपल्याशी आपल्याला वाटतं की ती खूप चांगली आहेत पण तीच माणसं आपल्या पाठीमध्ये खंजीर पुसून जात सर आपल्याला ना माणसं ओळखता आली पाहिजे मला असं वाटतं की तिची काहीतरी वेगळी बाजू असू शकते आता तू काही वेगळ्या बाजू दाखवू नकोस मला तिच्या तो चोर पकडायचा आहे दॅट्स इट सर सर मला एक आयडिया सुचली आहे म्हणजे आपण एक प्लॅन करूया त्या प्लॅन वरून आपल्याला कळेल की ती मुलगी खरी आहे की खोटी आहे काय आयडिया तर असं समजायचं की ती मुलगी खोटी आहे नाहीतर मग ती मुलगी खरी आहे ग्रेट ऑल सेट राजवीर अरे काय हे सगळे दागिने का असं मांडून ठेवले असतो बेटा तुला माहितीये ना आपल्या घरी नोकर चाकर आहे हे उगीच त्यांच्या नजरेस पडले तर त्यांच्या नजरेस पडावे म्हणून तर ठेवले ते कोणाच्या त्या मिस चिपकूच्या राजवीर कोण चिपकू कोणाबद्दल बोलतोयस तू आजीची नवी केअरटेकर तिचं काय मग तुला सांगतोय ती ना साधी सुधी मुलगी नाहीये काहीतरी उद्देश घेऊन आली आहे ती आपल्या घरात मला तर काहीतरी गडबड वाटते मी ना तिला रंगे हात पकडणार आहे
काय हो हे दागिने असे पसरवून ठेवलेत मी, ह्याच्यावर तिची नजर पडेल आणि यातला एक जरी दागिना जर गायब झाला ना तर झालं, तिचा खोटेपणा सिद्ध होणार. बर मम्मा आता ना किचन मध्ये असेल ती, मी जरा जाऊन बघतो, बघ आज तिला रंगे हात पकडतो की नाही. बात आहे राजवीर, तू तर माझच काम केलंस, आता ती मयुरी फसणार. आता हे ठरलेल्या प्लॅन नुसार नक्कीच मला त्यांच्या खोलीत पाठवणार. एक्सक्यूज मी, काय मला तुमची मदत हवी आहे. मदत हवी आहे ना? हो. अशी मागतात मदत? हां हे बाब, माझं ऐकून तर हे बाब माझ्या रूम मध्ये ना एक झुरळ शिरलंय, त्या झुरळाला जरा बाहेर काढा ना माझ्या रूम मध्ये. मी? हो तुम्ही. तुम्ही झुरळाला घाबरता? हो खर तर ना झुरळाने तुम्हाला घाबरलं पाहिजे. पीजे मारून झालं असेल तर प्लीज मदत करा ना माझी. नाही करणार. नाही करणार का? कारण मी आजींची केअरटेकर आहे, तुमची नाही. अहो एरवी न मागता तुम्ही माझी मदत करताच ना, आता मी स्वतःहून मदत मागतोय तर करा ना माझी मदत. सांगितलं ना एकदा नाही करणार. बस माझ्या मागे 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 इकडे वा. इकडे वा आधी, नाही तर परत मी जवळ येते म्हणून ओरडत बसा. आणि मला ना ते मिस चिपकू असं लेबल नकोय, कळलं? चिपकूला चिपकू नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? काय काही नाही. हे बघा माझ्या माझ्या रूम मध्ये सगळा पसारा मी तसाच ठेवून आलोय. नाही जाणार. सांगितलं ना एकदा, तुम्हाला कळत नाही का हो? प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगते. ऐका ना, जाणार रूम मध्ये माझ्या. मी सांगितलं ना नाही जाणार. नाही जाणार? नाही जाणार. नाही जाणार. खरंच नाही जाणार? नाही जाणार. ठीक आहे. निर्दय, तुम्हाला कळतंय का? सांगितलं ना मी नाही जाणार म्हणून. मग मी असाच सोडणार तुम्हाला? ठीक आहे. तुमच्या खोलीमध्ये आता एक झुरळ आलंय ना, आता मी अजून 3-4 झुरळ सोडली. मग मी तुम्हाला असाच सोडत राहील, मग पडाल परत. पण मी पडायला तुम्हाला हात देईन तेव्हा ना. मी आजीला आवाज देईन आणि सगळं सांगेन. आजी? आजी घरात नाहीये. मारा हा का अजून? मग मी आजीला कॉल करेन आणि माझी शपथ घालून सांगेन की तुम्हाला कामावरून काढून टाका. हिंमत तुमची. जाते जाते चिडका बिब्बा. ए थांब, माझ्या रूम मधला एक दागिनात गायब आहे. मम्मा मम्मा तुला बोललो होतो ना मी ही बाई फ्रॉड आहे म्हणून. आता जे दागिने तिथे ठेवले होते ना त्यातला बरोबर एक दागिना गायब आहे मम्मा. कोणाला संशय येऊ नये म्हणून बरोबर एक दागिना गायब केला. संधी मिळाली की अख्खं घर साफ करायलाही मागे पुढे पाहणार नाही. अहो बोलतोयस रे तू, म्हणजे चेहऱ्यावरून तू किती मोळे दिसते. मम्मा तू मगाशी पाहिलंस ना, सगळे दागिने तू पाहिलेस ना, त्यातला एक दागिना कमी आहे आणि बरोबर सगळ्यात महागडा जो दागिना आहे ना तो चोरलाही नाही. अच्छा म्हणजे यामिनी मॅम तेव्हा इथेच होत्या, म्हणजे या चोरीचा खरा सूत्रधार त्याच आहेत. सर ऐका ना, मी असं खरंच काही नाही केलंय मॅम, प्लीज. चोरी पकडली गेली ना की प्रत्येक चोर असंच बोलतो. अहो तुम्ही विश्वास ठेवा ना माझ्यावर, मी खरंच काही नाही केलंय. राजवी तिची बॅग चेक. यामिनी मॅम काय तुम्ही? हे बघ, जर तू काही केलं नसेल तर आम्ही तुला सोडून देऊ, पण जर तू तो दागिना चोरला असेल तर. याचा अर्थ तुम्ही खोट्या आरोपात सापडणार आणि माझी इथून कायमची अक्कलपट्टी होणार.
नाही 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 मला राजवे सरांपासून लांब नाही जायचंय. देवा मला खरंच नाही लांब जायचंय. मम्मा हिची बॅग काढ. तुम्ही तरी राजवीर. मम्मा काय दागिना तर नाहीये. कसं शक्य? दागिना गेला कुठे? बोल ना, दागिना गेला कुठे? माझ्याकडे. मामा कसं करू शकते तू? ब्रो ते आपल्याला आजीचा कॉल आला होता ना, ते देवी येणार आहेत ना, तर आजी आपल्याला बोलली की तो दागिना बाहेर काढून पॉलिश करून घे. मग आता आपण तुझ्या रूम मध्ये गेलो होतो, तू नव्हता म्हणून आपण या दागिन्याचा फोटो काढला आणि आजीला पाठवला. देवा तूच वाचवलंस रे मला. ब्रो आपलं काय चुकलं का? राजवीर सर तुम्ही मला काय समजता मला माहित नाही, पण एखाद्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय जसं आपण त्यावर विश्वास ठेवत नाही तसंच कोणाबद्दल गैरसमज करून घेऊ नये. राजवीर काय शहानिशा केल्याशिवाय तू असं कोणावरही आरोप कसा करू शकतोस? किती चुकीचं आहे. विचार कर आता किती मोठा गोंधळ झाला असता. हे संस्कार आहेत का आपले? हे शिकवले मी तुम्हाला? नाही नाही राजवीर हे फार चुकीच आहे. हे थांब, कसला दागिना आहे हा? दागिना दाखव. आता या मयुरी मॅडम पकडल्या जाणार. आज काही ना काहीतरी धमाका नक्कीच होणार. दाखव. काय हे? मंगळसूत्र आहे ना? हे कुठून आलं तुमच्याकडे? तुमचं मंगळसूत्र आहे काय? काय हो? नाही 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 माझं नाही येते, माझ्या आईचं मंगळसूत्र येते. माझी आई पण कधी तिने बॅगेत टाकलं कळलंच नाही मला. द्या. आता मी पकडली जाणार. मयुराज मयुराज सरांना काय होतंय? काय काही त्रास होतोय का सरांना? सर राजवीर काय राजवीर सर राजवीर राजवीर सर गॅरी भाऊजी राजवीर सर मिस मयुरी तुम्ही कशा? मिस मयुरी याने मयुरीला ओळखलं म्हणजे राजवीरची मेमरी परत आली की काय? सर तुम्ही ओळखलं मला? ऑफकोर्स मिस मयुरी. काय झालं राजवीर सर? काय होतं?
मिस मयुरी तुम्ही ठीक आहात ना? तू त्या मयुरीला कधी गायब करणार आहेस? तू मूर्ख राजवीर निघालाय तिला शोधायला, तो तिला गाठण्या आधी तू तिला गाठायचेस आणि गायब करायचेस कायमच. माझं चुकलं, तुझ्या बाबा सोबत तुलाही मारून टाकला होता. मम्मा थांब, तू कुठे चाललीस? मी ते ज्यादी मी आलेच. नाही नाही नाही, तू कुठेच जाऊ शकत नाही, कारण ना आपल्याला सगळं समजलंय. कारण ना ब्युटीनी सगळं सांगितलंय आम्हाला. तू ग्रोला कसा त्रास दिलास, त्याचा कसा छळ केलास नाही, सगळं सगळं समजलंय. इतके दिवस ना ग्रोला सगळं आठवण्यासाठी आपण थांबलो होतो, पण आज त्याला सगळं आठवलंय. खेळ संपलाय. काय काय बोलतोयस तू? माझ्यासाठी राजवीर म्हणजे जीवकी प्राण आहे. मी असं काही केलं नाहीये, तू काहीतरी गडबड होते. हो मग मगाशी तो हार मयुरी बहिणीच्या बॅगेत का टाकत होतीस? सांग ना का टाकत होतीस? बस तू खोटं बोलतोयस, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मयुरी वहिनीला घराच्या बाहेर काढण्यासाठी हा खेळ खेळलीस ना तू? राजवीर राजवीर, तू ह्याचं काही ऐकू नको, हा काही बोलतोय. बेटा तू नाव घेऊ नकोस माझं. बेटा मी असं का करेन? मी असं काही केलं नाहीये, मला फक्त तुझी काळजी होती. तू बरा व्हावास असंच मला वाटत होत, मी त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होते. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, हवं तर तू तू त्या भाऊसाहेबला फोन कर, त्याला विचार. मम्मा आपला बॉडीगार्ड भाऊसाहेब कोण आहे माहितीये तुला? कोण कोण? मिस मयुरी. मयुरी तू? हो मम्मा, भाऊसाहेबच्या वेशात माझं रक्षण करणारी माझ्या मिस मयुरीच होत्या. राजवीर माझ्यावर विश्वास ठेव. बस नाव घेऊ नकोस माझं. मी मम्मा आहे तुझी, मी तुझी आई. आई? आई आ म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर. तुला तुझ्यात काहीच नाहीये मम्मा, देवी समजायचो मी तुला. तू राक्षसीन निघालीस, राक्षसीन. नाही नाही राजवीर असं नको बोलूस. पडलेस मला मम्मा. सर सर सर, तुम्ही शांत वापलीच. मी नाही शांत होणार मिस मयुरी, तिची लायकी नाही आपल्या सोबत ह्या घरात राहायची. हो असं काय बोलताय त्यांना? काहीही झालं तरी त्या आई आहेत ना तुमच्या, म्हणजे त्यांनी केल्या असतील चुका. चुका नाही, गुन्हे केलेत. गुन्हे फक्त माझ्यासोबत वाईट केलं असत ना तर चाललं असत मला. माझ्या बाबांचा खून केलाय, माझ्या बाबाला मारलंय. मी बऱ्याच चुका केल्यात, पण मी तुझ्या बापाला मारलं नाहीये. यारी मी 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 नाही मारलंय. यारी तू चल आपण जाऊया, हा माणूस खोट बोलतो. या घरात मला आता एक क्षणही राहायचं नाही. चल ना बेटा, चल आपण जाऊ. नाही नाही मम्मा, कसली मी तुझ्यासोबत पुढेच येणार नाहीये. मी ब्रो सोबतच थांबणार आहे, तू जा. मी काही केलं नाहीये मयुरी. मयुरी खरंच मी 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 काही. मयुरी मी मी बऱ्याच चुका केल्या आहेत, मान्य करते मी, पण मी कोणाचा खून नाही केला. माझा माझ्या राजवीर सरांवर पूर्ण विश्वास, ते कधीच खोटं नाही बोलणार. आणि त्यांच्या बाबांच्या बाबतीत तर नाहीच नाही. तुमची रवानगी ना आता स्पेशल रूम मध्ये होणार आहे. ब्रो तू पोलिसांना फोन लाव. राजू नाही नाही, पोलिसांना फोन करू नको. ब्रो तू लाव पोलिसांना फोन. गॅरी लावतोय. मिसेस यामिनी सराफ आता आजन्म जेलमध्ये राहायची तयारी ठेवा.
हॅलो, इन्स्पेक्टर साहेब घेऊन जाईल. माझ्या बाबांचा खून केला ही नाही. मॅडम पकडा यांना. राजवीर मला माफ कर प्लीज. राजवीर गॅरी तू सांग ना, मयुरी तू सांग ना. राजवीर मी चुकले. गॅरी राजवीर आमच्यासोबत कोणीतरी फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला यावं लागेल. आपण येतो. चला. एक मिनिट. Sofie.